नांदेड जिल्ह्यातील महिलांचा आधारवड, पूनमताई राजेश पवार। जो पुरस्कार या ठिकाणी घोषित केला जात आहे, त्या पुरस्काराची घोषणा खरं तर आयोजकांच्या परवानगीने करायला हवी होती, परंतु हा पुरस्कारच अशा कर्तबगार महिलेला दिला जात आहे जी सदैव प्रसिद्धीपासून स्वतःला खूप लांब ठेवत सामाजिक कार्यात वाहून घेत आहे। आम्हाला निश्चित खात्री होती की आम्ही जर ही गोष्ट त्यांना अगोदर सांगितली असती तर कदाचित त्यांनी हा पुरस्कार टाळला असता। स्वतःला प्रसिद्धीच्या झोतामध्ये न ठेवता सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसामान्याच्या हृदयामध्ये माझं नाव कोरलं जावं, माझी अडीअडचणीच्या काळात माझ्या महिला भगिनींनी सगळ्यात अगोदर हक्काची बहीण म्हणून माझी आठवण व्हावी, फक्त एवढाच स्वार्थ ठेवून नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या न्यायहक्कासाठी सदैव प्रखरपणे लढणारा एक लढवय्या नेतृत्व म्हणजेच पूनमताई राजेश पवार। एका मुख्याध्यापकाच्या पोटी जन्मलेल्या ह्या मुलीने अगदी बालपणापासून सामाजिक कार्याची आवड जोपासली। आई वडिलांनी दिलेले संस्कार या जोरावर कैलासवासी संभाजी पाटील पवार यांच्या घराण्याची सून होण्याचं भाग्य जरी लाभलं असलं, तरी ते मोठेपण लिलया पेलण्याचं बळ पूनमताईंच्या प्रत्येक कर्तृत्वातून दिसतं। कैलासवासी संभाजी पाटील पवार यांच्या घराण्याची सून म्हणून घरात आलेली ही सुसंस्कृत शालीन मुलगी। संभाजी पवारांच्या लोकसभेच्या निवडणुकीत 2009 साली आपल्या कर्तृत्वाची पहिली चुणूक त्यांनी दाखवली। जनसामान्य स्त्रियांना आपल्या हक्काची वाटणारी, त्यांचे प्रश्न समजून घेणारी आमची ताई म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाचा अभ्यासपूर्ण प्रचार दौरा स्वतः पूनमताईंनी सांभाळला। तदनंतर 2014 राजेश संभाजी पवार यांना भारतीय जनता पक्षाने नायगाव विधानसभेची उमेदवारी दिली। याही निवडणुकीत ताई तेवढ्याच निष्ठेने आणि सक्रियतेने उतरल्या। महिलांचे प्रश्न, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच मतदारसंघात सक्रिय राहून तळागाळातील वंचित स्त्रियांचे प्रश्न शासन दरबारी मांडले। जिल्हा परिषदेची निवडणूक लागली की आपल्याकडे सहसा महिलांना आरक्षित असलेल्या जागेतूनच लढल्या जातात, परंतु मांजरम जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी असताना सुद्धा एका पुरुष प्रतिस्पर्ध्यासोबत जनसामान्यांचं केलेल्या कामांच्या जोरावर ताईंनी निवडणूक लढण्याचं धाडस केलं आणि त्या मतदारसंघातील जनतेने ताईंना विजयी केलं। भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील 450 जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा क्रमांक 1 ची मतं ताईंना मिळाली। मराठवाड्यामध्ये ताईंना मिळालेली मतं नंबर 1 ची होती, तर महाराष्ट्रात नंबर 3 आणि भारतीय जनता पक्षात जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नंबर 1 ची मतं पूनमताईंना मिळाली। यातूनच पूनमताईंची कार्य करण्याची पद्धत, पूनमताईंवरचा जनतेचा विश्वास उघड होतो। मतदारसंघातील भीषण पाणी टंचाई, एक साधा जिल्हा परिषद सदस्य थेट आपल्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन मंत्रालयात जातो, मंत्र्यांना भेटतो, हे महाराष्ट्राच्या इतिहासात एका महिलेने पहिल्यांदाच केलं असावं। नांदेड जिल्हा परिषदेतील स्थायी समितीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडताना जिल्ह्यातील महिलांना एक नवं नेतृत्व आमचे हक्काचे व्यासपीठ पूनमताई यांच्याकडे पाहतात। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला कार्यकारिणीच्या सदस्या, नांदेड जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सामान्यांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या लढवय्या नेतृत्व म्हणजे पूनमताई पवार। ताई राजेश पवार साहेबांच्या सुखदुःखाच्या जीवनात सहचारिणी आहेतच, पण राजेश पवार साहेबांना राजकारणात खंबीरपणे साथ देणाऱ्या या यशस्वी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या या कर्तृत्ववान स्त्री शक्तीला सलाम। एका स्त्रीच्या विविध भूमिका, सून, पत्नी, आई अगदी नेटाने निभावून नेत आपल्या एका मुलाला परदेशी शिक्षणासाठी व दुसऱ्याला बोर्डिंगला पाठवला, मातेचं हृदय कठोर करून समाजहितासाठी स्वतःचं घरटं सोडून राहणाऱ्या चिमुकल्याच्या प्रेमाच्या स्पर्शापासून वंचित राहत समाजाच्या सुखदुःखात स्वतःचे सुख मानून मनाच्या एका कोपऱ्यात मातृत्वाची असीम माया सुप्तपणे ठेवून चेहऱ्यावर सदैव हास्य, पण त्यामागचा त्याग, वैराग्य, उपासना हा समाज कधी विसरणार नाही, आपल्या कर्तृत्वाला लाख लाख सलाम। समाजातील कर्तबगार स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा
यासाठी पूनमताईंची संकल्पना. हे पुरस्काराचं दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी हिरकणी पुरस्कार, आता राजमाता अहिल्यादेवी नावाने स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या पूनमताई ह्या सुद्धा या पुरस्काराच्या खऱ्या दावेदार आहेत. त्यांना आमचा मानाचा मुजरा.